नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती 2023 साठी एक्झाम कंडक्ट करण्यात आलेले आहे. TCSद्वारे एक्झाम होत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, Shift 1चा पेपर जो आहे सर्वेअरचा पार पडलेला आहे. यामध्ये कोणत्या प्रकारे कशाप्रकारे TCSने एक्झाममध्ये प्रश्न विचारलेला आहे ते आपण यूट्यूब चॅनलवरती टाकलेलं आहे. ज्या विद्यार्थ्याने अजूनही पाहिलेलं नाही त्यांनी काय करायचं आहे तो व्हिडिओ अगोदर पाहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात Shift 2 लेखापाल या पदासाठी जी एक्झाम पार पडलेली आहे त्यामध्ये वनरक्षक भरतीमध्ये TCSने कशाप्रकारे क्वेश्चन विचारलेला आहे ते पाहूयात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, मराठी या विषयाचे कोणते प्रश्न कशाप्रकारे विचारलेले आहे, कोणत्या घटकावर विचारलेले आहे पाहूयात. बघा, मराठी हा विषय जर आपण पाहिला तर अलंकारवरती कमीत कमी 3 ते 4 प्रश्न या शिफ्टमध्ये विचारलेला आहे. 3 ते 4 प्रश्न अलंकार यावरती विचारलेला आहे मराठी या विषयामध्ये. आणि पुस्तकांवरती, ठीक आहे, पुस्तकांवरती सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. म्हणजे पुस्तक कोणाद्वारे लिहिण्यात आलेलं आहे, जसं की समाजसुधारकांवरती आहे, कोणत्या समाजसुधारकाने कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे. जसं की उदाहरणार्थ जर पाहिलं गुलामगिरी हा पुस्तक कोणाचं आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांचं, ठीक आहे. तर अशा प्रकारे क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे. तसंच प्रयोग ओळखायचं, ठीक आहे, कर्तरी कर्मणी भावे प्रयोग या अशा या प्रयोगांवरती प्रश्नसुद्धा विचारलेला आहे. प्रयोगावरती एक क्वेश्चन या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे लेखापाल या एक्झाममध्ये. तसंच समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द तसंच क्रियापद यावरती सुद्धा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे मराठी या विषयामध्ये, ठीक आहे. आणि पॅसेज, ठीक आहे, पॅसेज. तर विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही एक्झाममध्ये पॅसेज यावरती काय झालेलं आहे, क्वेश्चन आलेलं नाही, ठीक आहे. पॅसेज यावरती क्वेश्चन विचारण्यात आलेलं नाही हे लक्षात ठेवायचं आहे. येत्या पुढील एक्झाममध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे, ठीक आहे. बघा, मराठी या विषयावरती कोणते प्रश्न आलेले आहेत. अलंकारावरती 3 ते 4 प्रश्न विचारलेले आहे. पुस्तकावरती विचारलेला आहे प्रश्न. प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, क्रियापद या घटकांवरती काय केलेलं आहे, मराठी या विषयावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहे लेखापाल या परीक्षेमध्ये, ठीक आहे. नेक्स्ट पाहूयात इंग्रजी, ठीक आहे. इंग्रजी या विषयामध्ये बघा, इंग्रजी या विषयामध्ये कोणते प्रश्न विचारले आहे. पॅराजंबल, ठीक आहे, पॅराजंबल या टॉपिकवरती 4 ते 5 प्रश्न, 4 ते 5 क्वेश्चन विचारलेलं आहे. आर्टिकलवरती अँड द या घटकावरती प्रश्न विचारलेला आहे, ठीक आहे. आर्टिकल, डायरेक्ट इनडायरेक्ट, ॲक्टिव पॅसिव वाईस, ठीक आहे. एरर डिटेक्शनवरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सिनॉनिम्स अँटोनिम्स यावरती सुद्धा प्रश्न, प्रत्येकी एक एक प्रश्न विचारलेला आहे. तसंच आयडियम्स आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन यावरती काय केलेलं आहे, 2 क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे, ठीक आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन यावरती 2 क्वेश्चन, आयडियम्सवरती 2 क्वेश्चन आहेत, डायरेक्ट इनडायरेक्टवरती प्रत्येकी 2 क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे, ठीक आहे. आर्टिकलवरती 1 क्वेश्चन विचारण्यात आलेलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे काय केलेलं आहे, इंग्रजी या टॉपिकवरतील तुम्हाला क्वेश्चन पाहायला भेटत आहे, ठीक आहे. इंग्रजीमध्ये सुद्धा TCSने काय केलेलं आहे, पॅसेज दिलेला नाही, ठीक आहे. पॅसेज विचारण्यात आलेला नाही, पॅसेजवरती 1 पण क्वेश्चन आलेला नाही, ठीक आहे. तर बघा, इंग्रजीमध्ये पॅराजंबल यावरती 4 ते 5 क्वेश्चन आहेत. आर्टिकलवरती आर्टिकलवरती क्वेश्चन 1 आलेला आहे. डायरेक्ट इनडायरेक्टवरती ॲक्टिव पॅसिव वाईज यावरती 2 क्वेश्चन आहे. एरर डिटेक्शनवरती 1 क्वेश्चन. सिनॉनिम्स अँटोनिम्सवरती
प्रत्येकी एक क्वेश्चन, तसंच IDMs वरती दोन क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे, तसंच वन वर्ड सबस्टिट्यूशन वरती एक क्वेश्चन या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे इंग्रजी या विषयामध्ये। आता पाहूयात, बघा GK आणि GS चे क्वेश्चन कशा प्रकारे विचारण्यात आलेले आहेत ते बघा। GK GS मध्ये GK चे जर पाहिलं तर प्राचीन इतिहासाबद्दल, ठीक आहे, प्राचीन इतिहास, प्राचीन हिस्ट्री, प्राचीन हिस्ट्रीवरती क्वेश्चन आलेला आहे। रिगार्डिंग बुक्स, ओके, बुक्सवरती क्वेश्चन आलेला आहे। आणि योजना, GS योजना, योजना तुम्हाला योजनांचा अभ्यास करावा लागणार आहे, ठीक आहे। करंटमध्ये, करंटमध्ये पाहिलं तर योजनावरती भर दिलेला आहे। तसंच मुघल शासन, मुघल शासन, मुघल शासन यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आला आहे। तसंच संस्था, संस्था, ओके, संस्था यावरती काय केलेलं आहे, जोड्या लावा, मॅच द पेअर्स, ओके, मॅच द पेअर्स, जोड्या लावा म्हणून असा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे, ठीक आहे। तर बघा GK GS चे अशा प्रकारे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे। भूगोलवरती जर पाहिलं तर 2011 ची जी काही जनगणना आहे, सेन्सेस, जनगणना, जनगणना यावरती प्रश्न आलेला आहे, ठीक आहे। तुम्हाला 2011 ची जनगणना पूर्ण अभ्यास करायचा आहे। जागतिक निर्देशांक, बहुआयामी संख्या संस्था कोणत्या आहेत ते, ठीक आहे, जागतिक संस्था, जागतिक संस्था भूगोलमध्ये तुम्हाला सर्व करायचं आहे। ही करंटचा प्रश्न आहे जागतिक संस्थेबद्दल। ज्या जेवढ्या काही जागतिक संस्था आहेत त्यांचं रिलेशन किंवा कधी स्थापन झाले हे तुम्हाला व्यवस्थितरित्या करून घ्यायचं आहे। आणि विशेषतः जनगणना, 2011 ची जनगणना यावरती संपूर्ण क्वेश्चन काय करायचं आहे तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे, ठीक आहे। आता पाहूयात पॉलिटिकल, पॉलिटीवरती कोणते क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत ते, ठीक आहे। पॉलिटीवरती जर पाहिलं तर बघा 42वी जी घटनादुरुस्ती झालेली आहे, पॉलिटीवरती घटनादुरुस्ती 42वी घटनादुरुस्ती, ओके, 42वी घटनादुरुस्ती, निवडणूक आयोग, निवडणूक आयोग, निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन कोणत्या आर्टिकलनुसार आहे ते सर्व तुम्हाला काय करायचं आहे, स्टडी करावं लागणार आहे। अशा प्रकारे क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे, ठीक आहे। संवैधानिक संस्था, संवैधानिक संस्था, संवैधानिक संस्था यावरती देखील एक क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे पॉलिटीवर, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे। GK जर क्वेश्चन जर पाहिलं GK चे, GK वरती बघा डान्स रिलेटेड विचारलेला क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे, डान्स, रिगार्डिंग डान्स, ओके, जे काही नृत्य प्रकार आहेत त्यावरती एक क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे GK चं। आणि करंट जर पाहिलं तर बघा करंटमध्ये ह्युमन पॉवर्टी इंडेक्स जो आहे, जेवढे काही इंडेक्स आहेत ते तुम्हाला प्रॉपररित्या करावं लागणार आहे इंडेक्स। लेखापाल्या एक्झाममध्ये ह्युमन पॉवर्टी म्हणजे दारिद्र्य, पॉवर्टी, ह्युमन दारिद्र्य आहे, पॉवर्टी, पॉवर्टी इंडेक्स, ओके, पॉवर्टी इंडेक्सवरती काय केलेलं आहे क्वेश्चन आलेला आहे, ठीक आहे। जेवढे काही इंडेक्स आहेत ते तुम्हाला योग्यरित्या करावं लागणार आहे, कारण येत्या एक्झाममध्ये, पुढील एक्झाममध्ये तुम्हाला यावरती क्वेश्चन पाहायला भेटेल। बघा अशा प्रकारे या ठिकाणी क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे। बघा आणखीन जर पाहिलं आपण रिजनिंग या टॉपिकवरती कशाप्रकारे क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे, बघा रिजनिंगचं, रिजनिंग जर पाहिलं तर बॉडमॉसवरती क्वेश्चन आहे, बॉडमॉस, ठीक आहे, बॉडमॉसवरती 2 ते 3 क्वेश्चन असणार आहे, ठीक आहे, 2 ते 3 क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे। वेन डायग्राम, वेन डायग्राम, वेन डायग्रामवरती सुद्धा क्वेश्चन 2 ते 3 क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत, ठीक आहे, 3 क्वेश्चन वेन डायग्रामवरती। आणि कोडिंग डिकोडिंग,
कोडिंग डिकोडिंग वरती क्वेश्चन आलेला आहे लेखापाल या परीक्षामध्ये, ठीक आहे। कोडिंग डिकोडिंग, ब्लड रिलेशन वरती सुद्धा क्वेश्चन विचारण्यात आला आहे। आणि डायरेक्शन वरती, डायरेक्शन वरती क्वेश्चन आलेला आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, रीजनिंग ही अतिशय सोपी विचारण्यात आलेली आहे, ठीक आहे। रीजनिंग मॅथवरती, बघा मॅथवरती क्वेश्चन एक विचारण्यात आलेला आहे, तेही सिम्प्लिफिकेशनचं, ठीक आहे। सिम्प्लिफिकेशनचं एक क्वेश्चन मॅथवरती आलेलं आहे। आणि रीजनिंग अतिशय सोपे क्वेश्चन काय केलेलं आहे लेखापाल या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे, जे की वनरक्षक भरतीचे असणार आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे पेपर्स विचारण्यात आलेले आहेत। पाहू शकता मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं आहे कोणत्या घटकावरती TCSने काय केलेलं आहे, फोकस केलेला आहे, कोणत्या घटकांच्या वरती कोणते प्रश्न आहेत हे तुम्हाला सांगितलेलं आहे, कशाप्रकारे विचारण्यात आलेलं आहे। येत्या पुढील शिफ्टचे मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट करतच राहणार आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।